तर नमस्कार मित्रांनो फटाफट प्रेडिक्शन विथ आर्गेटसोबत तुम्हाला सर्वांचे स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज बघूया निफ्टी अॅनालिसिस हे सोमवार सव्वीस तारखेला काय होणार मार्केटचे कुठल्या साईडला ट्रेडिंग घ्यायचं आहे आपल्याला कुठल्या साईडचे टार्गेट असणार आहेत कॉल किंवा पुटमध्ये ओके तर आता जाणून घेऊया आपण त्या अगोदर जर तुम्हाला हे व्हिडिओला लाईक ला ला करायचं आहे शेअर करायचं आहे आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो कारण असं डेली प्रिडिक्शन मी तुमच्यासाठी आणत राहीन आणि स्ट्रॅटेजीसुद्धा स्ट्रॅटेजी ट्रिक्स वगैरे काही करीन नका तुम्हाला डेली याच्यामध्ये भेटत राहील ओके आणि तुमच्या जवळ जर डिमॅट अकाउंट नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते पण लिंक दिलेलं आहे तुम्ही जाऊन साई अप करू शकता है, ओके तर मार्केट इथे या ठिकाणी बघू शकता तुम्ही डाऊन ट्रेंडवर डाऊन ट्रेंड सुरू आहे या ठिकाणी आज पण गॅप डाऊन ओपनिंग झाला मार्केटनं आणि खालच्या साईडचाच मुवमेंट एक दाखवलेलं आहे तर आता सोमवारी बघूया आपण काय होणार निफ्टीमध्ये तर निफ्टीमध्ये या ठिकाणी क्लोजिंग जे दिलेलं आहे या ठिकाणी सतरा हजार आठशे सहाला ओके सतरा हजार आठशे सहाला या ठिकाणी मी निफ्टीनं क्लोजिंग दिलेलं आहे जर गॅप ऑफ ओपनिंग झालं या ठिकाणी या ठिकाणी जर गॅप ऑफ ओपनिंग झाला आणि मार्केट जर या इथं खालच्या साईडला तर आला इथं सपोर्ट घेतला आजच्या क्लोजिंगला आजच्या क्लोजिंगला एक सपोर्ट घेतला आणि वरच्या साईडला ट्रेड करू लागला या ठिकाणी सतरा हजार आठशे वरती मार्केट ट्रेड करू लागला तर तुम्हाला या ठिकाणी म्हणजे इथं खाली एक आला सतरा हजार आठशेला तर इथे एक निगेटिव्ह कॅन्डल बनवला आणि त्याचं दुसरंच कॅन्डल ह्याच्यावरती जर क्लोजिंग केला तर त्या ठिकाणी तुम्हाला कॉलमध्ये एंट्री करायचं आहे महागा एक तीस पॉईंटचा ओके म्हणजे सतरा हजार आठशे ते सतरा हजार सातशे साठ हे एक चाळीस पॉईंटचं एक एस एल आहे ज्याचं क्लोजिंग आहे आजच्या दिवसाचं क्लोजिंगला तुम्हाला एक एस एल लावायचं आहे ती चाळीस पॉईंटचं तर लावून तुमचं सतरा हजार आठशेच्या वरती जर तुमचं टार्गेट राहणार आहे सतरा हजार आठशे ऐंशी ओके सतरा हजार आठशे ऐंशी ते सतरा हजार नऊशे सॉरी सतरा हजार नऊशे वीस ओके आणि पुढचं जर टार्गेट राहणार आहे या ठिकाणी मोठं टार्गेट आहे सतरा हजार नऊशे पन्नासपर्यंत ओके okay, तर या ठिकाणीच आहे सतरा हजार आठशे ऐंशी ते नऊशे पन्नास धरून चालायचं तुम्ही ओके okay, आणि या ठिकाणी जर गॅप ऑफ ओपनिंग झाला छोटंसं आणि मार्केट जर वरच्या साईडला ट्रेंड दाखवलं या ठिकाणी एक तुम्हाला रेजिस्टन्स भेटू शकतं जे रेजिस्टन्स आहे या ठिकाणी सतरा हजार नऊशे साठचा एक रेजिस्टन्स आहे जर येईल तर फेस करून मार्केट जर खालच्या साईडला मुवमेंट केलं मार्केट सतरा हजार नऊशे पन्नासच्या जर खाली मुवमेंट करू लागलं कारण एक जर निगेटिव्ह कॅन्डल बनवलं आणि मार्केट खालच्या साईडला पडलं ओके तर या ठिकाणी तुम्हाला पोटमध्ये एंट्री करायचं आहे मागं तुम्हाला एक तीस पॉईंटचा एस एल लावायचा आहे छोटंसं आणि त्या ठिकाणी तुम्हाला पोटमध्ये एंट्री करून सतरा नऊशे पन्नास ते खालचं टार्गेट तुमचं सतरा नऊशे वीस ते अठरा आठ सतरा नऊशे वीस ते सतरा नऊशे वीस ते सतरा आठशे चाळीस ओके तर हे तुमचे दोन टार्गेट राहणार आहे वरचं टार्गेट आणि हे खालचं टार्गेट कारण सतरा आठशे चाळीस हे जवळपास या ठिकाणीच आहे एक सपोर्ट ओके तर या ठिकाणी मोठं गॅपअप झालं मार्केटचं गॅपअप होऊन जर तुम्हाला वेट करायचं आहे मार्केटला या ठिकाणी खालच्या साईडला येऊ द्यायचं आहे जे इथं सपोर्ट तुम्हाला एक भेटू शकतं सतरा हजार आठशे ऐंशीचा जर या ठिकाणी सपोर्ट घेऊन वरच्या साईडला मुवमेंट केलं म्हणजे ते एक निगेटिव्ह कॅन्डल पॉझिटिव्ह कॅन्डल बनवलं आणि त्याच्यानंतरचं कॅन्डल एक प्लस वरच्या साईडला इथं क्लोजिंग दिलं त्याच्यावरती जर सतरा हजार आठशे ऐंशीच्या वरती जर मार्केट ट्रेड करू लागलं तर तुम्हाला इथं मा एंट्री करायचं आहे कॉल साईडला तीस पॉईंटचा एस एल लावायचं आहे महागं आणि तुमचं पुढचं जे टार्गेट राहणार आहे सतरा हजार आठशे ऐंशी ते सतरा हजार नऊशे पन्नास नऊशे साठ ते अठरा हजार एक राऊंड फिगर हे तुमचे वरचे दोन टार्गेट राहणार आहे आणि या अठरा हजारला ब्रेक केलं मार्केटनं ओके राऊंड फिगर अठरा हजारला ब्रेक केलं तर आजच्या दिवसाचं हाय लेवल आहे अठरा हजार पन्नास एक राऊंड फिगर आहे तिथं तुम्हाला दुसरं टार्गेट भेटू शकतं ओके आणि इथं फ्लॅटमध्ये बघूया आपण फ्लॅटमध्ये ओपनिंग झाला मार्केट आणि वरच्या साईडला मुवमेंट केलं तर या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे त्या ठिकाणी तुम्हाला सतरा हजार आठशे ऐंशी रेजिस्टन्स फेस करून जर मार्केट खाली पडला इथं सतरा हजार आठशेच्या खा खाली जर मार्केट ट्रेड करू लागलं तर तुम्हाला काय करायचं आहे सतरा हजार आठशे ऐंशी ते सतरा हजार नऊशे या ठिकाणी तुम्हाला इथं नऊशेला तुम्हाला एस एल लावायचं आहे आणि सतरा हजार आठशे ऐंशी खाली तुम्हाला गेलं तर इथं एंट्री करायचं आहे पुटमध्ये पोटमध्ये एंट्री केलं सतरा हजार आठशे ऐंशीच्या खाली तर त्याचं पुढचं टार्गेट राहणार आहे सतरा हजार आठशे चाळीस ते सतरा हजार आठशे हे तुमचे दोन टार्गेट असणार आहेत पोटमध्ये ओके आणि ह्याला जर मार्केटनं ब्रेक करून वरच्या साईडला गेलं तर मगाशीचंच जे टार्गेट राहणार आहे तेच राहणार आहे जर हे आठ सतरा हजार आठशे ऐंशीला जर ब्रेक करून वरच्या साईडला मुवमेंट केलं मार्केट तर तुमचं पुढचं जे टार्गेट राहणार आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं सतरा हजार नऊशे पन्नासच्या जवळपास नऊशे पन्नास ते साठच्या जवळपास तुमचं वरचं टार्गेट राहणार आहे जर वर ह्याला जर ब्रेक केला तर सतरा हजार आठशे किंवा नऊशेला जर ब्रेक केला तर ओके तरी ते आता बघूया आपण फ्लॅटमध्ये फ्लॅटमध्ये ओपनिंग घेतला आणि खाली पडला मार्केट ओके मार्केट खाली पडला तर या ठिकाणी एक सपोर्ट भेटू शकतो आजच्या दिवसाचा लो लेवल आहे सतरा हजार सातशे ऐंशीचा लो लेवल तर या ठिकाणी एक सपोर्ट घेऊन मार्केट जर आजच्या क्लोजिंगला पण ब्रेक करून वरच्या साईडला गेलं सतरा आठशेच्या वरती गेलं तरी मदे अच्या, अच्या गेला, मदे गेला, ते तुम्हाला कॉलमध्ये एंट्री करायचं आजच्या लो लेवलला सतरा हजार सातशे ऐंशीला तुम्हाला एस एल लावायचं आहे आणि सतरा हजार आठशेच्या वरती तुम्ही जर कॉलमध्ये गेलात सर सतरा हजार आठशे चाळीस ते सतरा हजार नऊशे ओके हे तुमचे दोन टार्गेट असणार आहे सतरा हजार आठशे चाळीस पहिलं टार्गेट आणि कधी घ्यायचं आहे सतरा हजार आठशेच्या वरती गेल्यानंतरनं सतरा हजार आठशे चाळीस ते सतरा हजार नऊशे ओके हे तुमचे दोन टार्गेट कॉल साईडला आणि मार्केट इथं गॅपडाऊन ओपनिंग झाला तर या ठिकाणी बघूया जर मार्केट जर गॅपडाऊन ओपनिंग झाला आणि मार्केट जर इथं एक सपोर्ट घेतला रेजिस्टन्स घेतला आजच्या क्लोजिंगला रेजिस्टन्स घेऊन जर मार्केट अठरा हजार सतरा हजार आठशेचे जर खाली पडला मार्केट तर तुम्हाला इथं वेट करायचं आहे आजच्या क्लोजिंगपर्यंत येईपर्यंत जे आहे सतरा हजार सातशे ऐंशीचा एक क्लोजिंग आहे आजचा सतरा हजार सातशे जर मार्केट खाली गेला सतरा हजार सातशे खाली गेला तर तुम्हाला इथं पुटमध्ये एंट्री करायचं आहे मग सतरा हजार सातशे ऐंशी नंतर ना तुम्हाला पुढचं टार्गेट जे भेटणार आहे सतरा हजार सातशे ओके सतरा हजार सातशे ऐंशीच्या खाली गेला तर सतरा हजार सातशे पन्नास ओके सतरा हजार सातशे पन्नास ते सतरा हजार सातशे हे तुमचे पुढचे दोन टार्गेट असणार आहेत आणि इथं गॅपडाऊन मोठं जर जा झालं या ठिकाणी जर मोठ्या गॅपडाऊनमध्ये येतं या ठिकाणी जर मार्केट वेट करायचं तुम्हाला सेम या ठिकाणीच आजच्या क्लोजिंगपर्यंत किंवा आजच्या लो लेवलपर्यंत येईपर्यंत ओके तर इथपर्यंत येऊन जर पुन्हा मार्केट इथं रजिस्टन्स फेस करून खाली पडलं तर सेम तुमचे ते टार्गेट राहणार आहेत ह्या खाली ओके तर सतरा इथं सतरा सातशे ऐंशीचं खाली गेलं तर सतरा सातशे ओके सतरा सातशे ते सतरा सहाशे पन्नास जर मार्केट मोठा गॅपडाऊन झाला आणि वरच्या साईडला येऊन जर खाली गेलं तर हे टार्गेट राहणार आहे ओके आणि जर मार्केट मोठं गॅपडाऊन झालं आणि मार्केट खालच्या साईडलाच पडलं तर तुम्हाला एक म्हणजे सतरा हजार सहाशेच्या जवळपास जिथून कुठून पण मार्केट एक नेगेटिव कॅन्डल बनवेल आणि त्याच्यानंतरचं कॅन्डल जे वरच्या साईडला याला क्लोज देईल म्हणजे वरच्या साईडला क्लोज करील त्या ठिकाणी तुम्हाला कॉलमध्ये एंट्री करून मागं लॉस म्हणजे प एक पर एकदम परफेक्ट लॉस लावायचंच आहे ओके कारण इथं कुठलं टार्गेट म्हणजे असं हे नाहीत कारण वर वरून मार्केट खाली आलेलं आहे म्हणून मार्केट खाली जाऊ शकतं त्यामुळे तर लॉस कंपल्सरी लावा चुकून जरी मार्केट खालच्या साईडला पडला तरी तुम्ही एस एलमध्ये एक्झिट होचाल ओके आणि इथून जर मार्केट जर तुम्हाला वेट करायचं आहे जर मोठं कॅपडाऊन झालं आणि मार्केट कुठून का इथं निगेटिव्ह कॅन्डल बनून जर वरच्या साईडला परत आला आणि त्याच कॅन्डलला ओके जर पुन्हा एक रेजिस्टन्स घेतला मार्केटनं तर तिथून जर खाली पडला हे जवळपास सतरा सातशे पन्नासच्या जवळपास इथं मार्केट येऊन जर खाली गेला सतरा सातशेच्या चा, पन्नासच्या खाली गेला मार्केट तर तुम्हाला काय करायचं आहे पूर्टमध्ये एंट्री करायचं आहे कधी सतरा सातशे पन्नासच्या खाली मग सतरा सातशे पन्नासच्या खाली गेल्यानंतर ना तुमचं पुढचं टार्गेट राहणार आहे सतरा सातशे ते सतरा सहाशे पन्नास हे तुमचे पुढचे दोन टार्गेट तर मित्रांनो अपेक्षा करतो हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती ओके तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये